मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे महिला कर्मचाऱ्यांचा वारंवार सौरव खोत व तिच्या आईने भाषेत शिवीगाळ केली मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आवारात ही घटना घडल्याने महात्मा गांधी चौकी पोलिसात महिला कर्मचाऱ्याने तक्रार दिलेली आहे या प्रकरणी सौरव खोत आणि त्या खोत या दोघांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी